महाराष्ट्र विमानतळाचा जो वाद आहे, नामकरणाचा जो वाद आहे, तो चिघळत चाललेला आहे. आणि स्थानिक भूमिपुत्र प्रकल्प रस्ते सुद्धा आता पेटत उठलेले आहेत. आणि त्याच निमित्ताने भूमिपुत्रांनी संघर्ष केलेला होता. आणि त्यातल्या त्यात आता तिसरा टप्पा जो आहे तो त्यांनी केलेला आहे. अर्थातच मशाल मोर्चाचा क्रांती दिनी मशाल मोर्चा योजलेला होता. आणि आज त्यानिमित्ताने सारे भूमिपुत्र असू द्या, सर्व प्रकल्पग्रस्त आणि सर्वपक्षीय कृती समिती सुद्धा आज जासई गावी आली होती. आणि मशाल मोर्चाचं आंदोलन होतं, मशाल मोर्चा जो आहे तो योजलेला होता. आणि त्यानिमित्ताने सर्व नेत्यांनी, सर्व कलाकारांनी देखील आपली उपस्थिती दाखवत आपला पाठिंबा या लढ्यामध्ये दाखवलेला आहे. आणि आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत सर्वपक्षीय कृती समितीमधले मेंबर दशरथ भगत जी, आज आपल्यासोबत आलेले आहेत. आणि त्यांच्याशी आपण खास बातचीत करूया की त्यांचं याबाबत काय मत आहे. तर सर, काय सांगाल की आता सर्वपक्षीय कृती समिती असू द्या किंवा भूमिपुत्र असू द्या, सर्वांनी संघर्ष केलेला आहे, तर कुठेतरी वाटतं का की आता तरी सरकार आपल्या या संघर्षाची दाद घेईल? प्रथम असं आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाडलांचं नाव द्यावं यासाठी 10 तारखेला मानवी साखळी आंदोलन केलं, 24 तारखेला लाखोच्या संख्येने घेराव आंदोलन केलं. आणि कृती समितीने त्या ठिकाणी स्पष्टपणाने घोषित केलं की 15 ऑगस्टपर्यंत सरकारने निर्णय घेतला पाहिजे की दिवा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला द्या म्हणून. 15 ऑगस्ट ही डेड लाईन आहे आणि 16 ऑगस्टला विमानतळाचं काम बंद केलं जाईल. परंतु सरकारमधील, सरकार आमचा विश्वास आहे पण सरकारमधील काही नेत्यांवर आमचा विश्वास नाही. आणि म्हणून सरकारचे ना कान डोळा सर्व बंद झालेलं आहे, बंद केलेलं आहे. काही नेत्यांनी सरकारचं ना कान डोळे सर्व बंद केलेलं आहेत, त्यांना तर अंधार पडलेला आहे. त्यांची दडपशाही चालू आहे, ही दडपशाही चले जा. म्हणून ऑगस्ट क्रांती दिनी ज्या पद्धतीने महात्माजीने घोषणा केली होती की अंग्रेज चले जाओ, म्हणून ह्या ठिकाणी कृती समितीने या ठिकाणी हा जो दडपशाही आहे, दडपशाही चले जाओ हा या ठिकाणी नारा दिलेला आहे. आणि त्या निमित्तानं या दडपशाहीचा अंधार चिरण्यासाठी मशाल मार्च काढण्यात येणार आहे. आणि हा गावोगाव मशाल मार्च काढण्यात येणार आहे. आणि हा जो संघर्ष आहे, संघर्षाची सवयच आहे सरकारला. नेहमी संघर्ष करूनच नागरिकांना किंवा भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ सरकारमधील काही मंडळी आणत आहेत, याचा आम्ही प्रथम निषेध करतोय. आणि आम्हाला भरोसा आहे, पूर्ण भरोसा आहे, हा संघर्ष सतत चालू राहणार. आणि दिवा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावाच लागेल, देण्यासाठी आम्ही सतत संघर्ष करू, यात काही शंका नाही. त्याच पद्धतीने जर सरकारला वाटलं या ठिकाणी, याच्या अगोदर त्यांनी 2 खून केले, 2 शहीद केले, तुम्हाला किती शहीद हवे आहेत ते सरकारने सांगा, आम्ही स्वतः येतो ना. मग किती तुम्हाला रक्त हवं आहे? ब्रिटिश रक्त पिपासू होते म्हणून आम्ही चले जा बोललो. पण आज जर ह्या ठिकाणी लोकशाही आहे, स्वतंत्रता आहे, स्वराज्य आहे, आणि स्वतंत्र स्वराज्य आणि लोकशाहीमध्ये देखील सरकार रक्त मागत असेल, याचे सरकार दुर्दैव भूमिपुत्रांचं नाही. तर सर, आता सगळे एकवटलेले होते, सर्व भूमिपुत्र एकवटलेले होते, तर खऱ्या अर्थाने वाटतं का की भूमिपुत्र आता एकवटलेले आहेत, काहीही त्रुटी न विसरता सर्व काही विसरून एकत्र झालेले आहेत भूमिपुत्र, वाटतं का? या ठिकाणी भूमिपुत्र हा नवी मुंबईचा भूमिपुत्र आहे, देशातला भूमिपुत्र, राज्यातला भूमिपुत्र आहे. ही जी अस्तित्वाची ओळख आहे, देशातला राज्यातला जो भूमिपुत्र आहे, जो स्थानिक भूमिपुत्र आहे, त्याचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे, हे राज्य घटनेने दिलेलं आहे, संविधानाने दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सर्व भूमिपुत्र, देशातला भूमिपुत्र, राज्यातला भूमिपुत्र एकवटलेला आहे, यात काही शंका नाही. आणि भूमिपुत्रांतर्शी सर्व पक्ष एकवटलेले आहेत, पण पक्षांमधले काही जे मोजके आहेत, ज्यांना लाभाची पदाची अपेक्षा आहे, तेच फक्त बाजूला आहेत. पण त्यांचे सैनिक, त्यांचे कार्यकर्ते पूर्ण आहेत या ठिकाणी, सेनापती नाही आहेत, पण त्यांचे सैनिक पूर्ण सोबत आहेत, या लढ्या सोबत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर पवार सह दिव्या पाटील, दिशा एंटरटेनमेंट एंड न्यूज करिता. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.